पाच अल्पवयीन मुलांच्या साथीने वाहन चोरीचे रॅकेट चालविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण पश्चिम नागपुरातील पॉश भागातून हे आरोपी दुचाकी चोरायचे. चौकशीतून 8 गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 पथकाने ही कारवाई केली. 11 रोजी रात्री अनिल भावे 54 वर्ष शास्त्री लेआउट प्रतापनगर यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरी गेली. त्यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पथक यांचा समांतर तपास करत होते. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात प्रवीण रामरतन शर्मा 19 वर्ष याचा सहभाग असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने चोरी केल्याची कबुली केली. त्याने 5 अल्पवयीन साथीदारासोबत चोरी केली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी 8 दुचाकी चोरल्याचे सांगितले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5, MIDC एक तर बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या 2 दुचाकींचा यात समावेश होता. त्यांच्या ताब्यातून 6 मोटरसायकल व 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. आपले युनिट 2 पथक हे सतत होणाऱ्या मोटरसायकल चोरीवरच काम करत होते. त्यांना जी गोपनीय माहिती मिळाली त्या आधारावर त्यांनी एक आरोपी आणि त्यासोबत त्या सामील असलेले काही विधी संघर्षग्रस्त बालक यांना विचारपूस केली ताब्यात घेऊन. तर त्यावरून त्यांनी आपलं प्रतापनगर, बजाजनगर आणि MIDC परिसर चोरलेल्या अशा 6 बाईक त्यामध्ये रिकवर झालेल्या आहेत. त्या 6 बाईक जप्त करून आपण त्या संबंधित प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेले आहे. त्यामध्ये 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये 1 आरोपी मेजर आहे आणि 5 विधी संघर्षग्रस्त बालक आहे. आणि मोटरसायकल आपल्या त्यांच्याकडूनच बरामद झालेली आहे पूर्ण. आता त्यानंतर पुढच्या तपासात निष्पन्न होईल की यापूर्वी काही मोटरसायकल चोरले आहे का आणि त्याची विल्हेवाट ते कशी लावत होते हे तपासात माहीत पडेल आपल्याला.